सर ट्रेनिंग ह्या एअर रोटरचं वॉटर जर ॲडजस्ट करायचं असेल तर हा पहिला नॉब आहे. त्या पहिल्या नॉबनं वॉटर कमी जास्त होतं. त्याच्यानंतर दुसऱ्याचं करायचं असेल तर हा दुसरा नॉब, तिसऱ्याचं करायचं असेल तर हा तिसरा नॉब. हे झाले इकडचे नॉब. त्याच्यानंतर हा जो आहे तर हा इथून ऑपरेट होतो. त्याचं नाव काय? तेजस्वी जिकडे आहेत हा स्विच आहे, हा इकडे केला की हा डायरेक्ट ऑन होतो इथून काढल्यावरती. ओके ओके. हां, त्याच्यानंतर इकडे केला की हा फुट स्विच वरून ऑपरेट होतो. ओके. त्यानंतर हा जो टॉगल स्विच आहे हा याची डायरेक्शन साठी हा मध्ये ठेवला की हा चालत नाही. ह्या साईडला घेतला की क्लॉक होईल, इकडे टाकलं की अँटी क्लॉक होईल. त्याच्यानंतर ह्याचा जर स्पीड कंट्रोल करायचा असेल RPM तर हा नॉब आहे. ओके. हा हे कमी केलं की इथून कमी होतं, इथून वाढवलं की इथून वाढतं. ओके. त्यानंतर हा जो आहे तो ह्याचं पाण्याचं प्रेशर कमी जास्त करण्यासाठी कुठल्या स्केलरचं? स्केलरचं हा इथला येतो पाण्याचं प्रेशर कमी जास्त करणे. आणि ह्या ज्या केबल आहेत ते ह्या बोर्डवरून आलेले आहेत. ह्या ज्या केबल आहेत 1, 2 आणि ह्या 3 ह्या केबलवरती गेलेल्या आहेत. बस.